नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, मोठी ब्रेकिंग न्यूज आज आलेली आहे. वेतनवाढीवर व्याज मिळणार, महागाई भत्ता, आगाऊ वेतनवाढ याचा सुद्धा उल्लेख आहे. कशाप्रकारे कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार असून काय आहे शासन निर्णय याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही बातमी, आनंदाची बातमी आहे. बघा, कर्मचाऱ्यांना उशिरा मिळणाऱ्या रकमावर शासनाला व्याज द्यावे लागणार, कशाप्रकारे ही बातमी आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, महागाई भत्ता, इतर पूरक भत्ते हे अदा करताना 6 महिन्यापेक्षा जास्त उशीर झाला असेल तर त्यावर राज्य शासनाने किंबहुना त्यांच्या विभागाप्रमुखांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराप्रमाणे व्याज देणे बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या वेतनाला प्रदान करण्यात उशीर झाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 25 वर्षापूर्वीचा एक शासन निर्णय शोधून काढला आहे आणि त्यानुसार आमची उशिरा मिळणारी रक्कम व्याजासह परत द्यावी असे अर्ज राज्यात अनेक ठिकाणी सादर करण्यात आले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची सुरुवात झाली आहे. त्यात बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती झाली नाही आणि त्यात 6 महिन्यापेक्षा जास्त उशीर झालेला आहे. त्या आधारावर काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 25 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाने जारी केलेला शासन निर्णय क्रमांक वेधुरे 30/94/93/10 मंत्रालय मुंबई दिनांक 22 नोव्हेंबर 1994 रोजीचा हा शासन निर्णय आहे हा शोधून काढला आहे. त्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 6 महिन्यापेक्षा जास्त उशिरा होणाऱ्या प्रदान होणाऱ्या रकमावर राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेळोवेळी निश्चित होणाऱ्या व्याज दराप्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे. या शासन निर्णयावर तत्कालीन वित्त विभागाचे उपसचिव शवी लागवणकर यांची स्वाक्षरीसुद्धा आहे. बघा, या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे वेतन पुनर्रचनेनंतर किंवा पदोन्नतीमुळे किंवा मानव दिनांकाप्रमाणे होणारी वेतन निश्चिती, वेतनवाढ, आगाऊ वेतनवाढ, महागाई भत्ता इत्यादी बाबतच्या रकमा संबंधित आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने तात्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या असतील तरीसुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर रकमा अदा करण्यास आवश्यक प्रशासकीय विलंब होतो आणि त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्याय कालावधीमध्ये रकमा प्राप्त न झाल्यामुळे अकारण त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकरणांचा विचार करून शासनाने तेव्हा आदेश दिले होते की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा दोष नसताना त्यांना उशिरा प्राप्त होणाऱ्या रकमांबद्दल प्रदान करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान केले होते आणि त्या विभागाने राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रकमा अदा करताना काय करावे त्याचे सविस्तर विवेचन या शासन निर्णयात केले आहे. अनेक वेळी काही रकमा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले जातात, तरी पण प्रत्यक्षात त्या रकमा वेळेवर जमा झाल्या असत्या तर भविष्य निर्वाह निधीतील व्याजदराप्रमाणे त्यांच्यावर व्याज मिळाले असते. अशा सर्व रकमा राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 6 महिन्यापर्यंत अदा केल्या नाही तर त्या 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्या महिन्यात रकमा अदा केल्या त्या महिन्यापर्यंत व्याज द्यावे असा उल्लेख आहे. या शासन निर्णयात वेतनवाढ, आगाऊ वेतन, महागाई भत्ता वाढ, प्रभाग भत्ता यांच्यासह पदोन्नती, मानवी दिनांक, वेतन पुनर्रचनेनंतरची वेतन श्रेणीची सुधारणा या सर्व घटनांसाठी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्याज मिळणे या शासन निर्णयानुसार क्रमप्राप्त आहे. काही उदाहरणांसह तसे झाले असेल तरी त्यात व्याज देण्याची गरज नाही असेही या शासन निर्णयात लिहिले आहे. कोणत्याही प्रकारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दोष नसताना त्यांची रक्कम अदा करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला असेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेंनी वेळोवेळी नमूद केलेले व्याजदर तसेच बँकांमध्ये विहित कालावधीकरता ठेवण्यात आलेल्या ठेवींचे व्याजदर अदा करण्यात यावा. उशीर देण्यात आलेल्या रकमांबद्दल जबाबदार व्यक्तींची निश्चिती करण्यात यावी आणि त्यानुसार त्यावर कार्यवाही व्हावी. जर कोणीच दोषी नसेल तर तसे प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाच्या सचिवांनी जारी करणे आवश्यक आहे. उशिरा देण्यात येणाऱ्या रकमांबाबत व्याज देण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना दिले आहेत. ते अधिकार आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यास पुन्हा प्रदान करण्यात येणार नाहीत. उशिरा मिळणाऱ्या व्याज देण्याची पद्धत 22 नोव्हेंबर 1994 अंमलात आलेली आहे. आज 25 वर्षानंतरसुद्धा या शासन निर्णयाला विरोध होईल असा कोणताही शासन निर्णय जारी झालेला नाही. शासन निर्णय क्रमांक वेधुळे 3/94/93/10 मुंबई मंत्रालय दिनांक 22 नोव्हेंबर 1994 प्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी राज्य शासकीय कर्मचारी यांना आपल्याला मिळालेली आपली रक्कम 6 महिन्यापेक्षा जास्त उशीर झाला असल्याने व्याजदरासहित द्यावी अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या शासन निर्णयाच्या आधारे आपले उशिरा मिळालेल्या रकमेवर व्याज मागले तर त्या व्याजाच्या रकमेशी गुणाकार करून किती आकडा येईल हे लिहिण्याइतपत आमचे गणित पक्के नाही.
तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. बघा, कर्मचाऱ्यांना उशिरा मिळणाऱ्या रकमावर शासनाला व्याज द्यावे लागणार, अशा प्रकारचा एक बातमी आज आलेली आहे. तर याविषयी आपण माहिती बघितली. आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.